Good morning, friends. Today we are going to see the poem Desiderata, which is prescribed for the syllabus of second year for BA, BCom and BSc. Today we have to see the information about the writer and some background about the poem Desiderata. So Max Ehrmann was born in 1870, as I have written on this board. You can see here that he was born on 1870 in the Indiana. Where it is Indiana? It is in America, and he was from the American country. Means Max Ehrmann was an American poet, and he has the German accent. And because his parents were also speaking German, and that's why they were, you know, the writer was, the poet was very perfect in the German language. Then about his family, he was born in business family at Terre Haute, Indiana. Indiana ya chamade to ya tikani janmalela ahe. And he graduated from DeBow University. About his education, we will see now. He graduated from DeBow University, and this DeBow University was also in Indiana. Then after some time, he took his further education in American University, that is called Harvard University. So he post graduated in the different kinds of two subjects, that are law, that is first one, and another subject of his PG subject was philosophy. So he studied both languages or both the subjects, philosophy and law, at the Harvard University in America. Now about his career as a poet. So he was, you know, very famous for the poem Desiderata. ही जी पोएम आहे या पोएम साठी तो अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर त्यांचे काही असे वर्क्स आहेत. आता याच्यामध्ये पहिला आपण वर्क बघूया यानी फॅरागो. दिस इज द फर्स्ट वन. दिस वॉज पब्लिश्ड इन द इयर 1898. The second work is Breaking Home Ties. Breaking Home Ties. This was written in 1904. Another work he has written is called Prayer and Selections, 1906. Prayer and Selections. This book or this poem was written in 1906. Then the present poem Desiderata. This poem was written in 1927. So this poem was written in the year 1927. So as you know, Max Ehrmann was, you know, very, you know, multi-dimensional person, that he has changed his work from one profession to another profession. Manje cha artha kay, Max Ehrmann always kay karayacha ya tikani, vegvegla business madhe to ya tikani
आपला या ठिकाणी ट्राय करत असे किंवा अर्निंग करण्याचा प्रयत्न करत असे. सो फॉर सम टाइम्स ही वॉज अ बिझनेसमॅन, फॉर सम टाइम्स ही वॉज अ रायटर, ही फॉर सम टाइम्स ही वॉज अ पॉलिटिकल अटॉर्नी, म्हणजे तो एका अटॉर्नीमध्ये एका न्यायालयीन याच्यामध्ये तो वर्क केलेला आहे. बिकॉज ही बिलॉंग टू द लॉ, तो कायदेविषयकचा अभ्यास झालेला होता त्यामुळे त्याने अटॉर्नी म्हणून त्याने काम केलेलं आहे. सो ही वर्क इन अ डिफरंट फील्ड्स अँड आफ्टर ऑल दीज थिंग्स ही डिसाइडेड टू बी अ पोएट. त्याला पोएट्रीची खूप आवड झालेली होती आणि त्यानंतर त्याने पोएट्री आणि पोएटिक करिअर करायचं त्याने ठरवलेलं आहे. म्हणजे त्याला साहित्याची खूप आवड झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी साहित्य हे क्षेत्र फायनली त्यांच्या करिअरसाठी निवडलं होतं. आणि यातली जी पोयम आहे डेसिडेटा, ही जी पोयम आहे ती आपल्या सिलेबसला प्रिस्क्राईब केलेली आहे. नाऊ वी विल सी अबाउट द टायटल, व्हॉट इज मीन बाय इट. सो द टायटल डेसिडेटा इज ऍक्च्युली अ लॅटिन वर्ड विच इज बॉरोड फ्रॉम दॅट लॅटिन लँग्वेज. अँड व्हॉट इज मीन बाय डेसिडेटा, डेसिडेटा मीन्स थिंग्स डिझायर्ड. सो डेसिडेटा इज द लॅटिन वर्ड विच मीन्स थिंग्स डिझायर्ड. थिंग्स डिझायर्ड याचा अर्थ काय? द थिंग्स विच आर नीडेड फॉर ह्युमन बीइंग्स टू बी द ग्रेट पर्सन इन लाईफ. जीवनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील, जर आपल्याला महान बनायचं असेल, तर काही तत्व आणि काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात आपल्या जीवनामध्ये. आणि त्याच्याविषयीच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण एक आदर्श व्यक्ती बनू शकतो, हाऊ वी कॅन बिकम अ गुड पर्सन विथ ऑल आवर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह थिंग्स इन आवर लाईफ. इन आवर लाईफ देर आर टू साइड्स, वन इज गुड, अदर इज द बॅड. ओके, सो वी हॅव टू गो बोथ, टेक द बोथ साइड्स साइड बाय साइड अँड वी हॅव टू मेक द परफेक्शन अँड वी हॅव टू अचीव द गोल. सो इन दिस पोयम द पोएट मीन्स द मॅक्स इहरमॅन इज ट्राइंग टू से अस, ऑर यु नो इट इज ही इज मेकिंग अ प्रॉपर गायडन्स टू द रीडर ऑफ दिस पोयम दॅट वेन यू रीड दिस पोयम ऑर वेन यू अंडरस्टँड दिस पोयम definitely you will become a very proper in your work in a day to day life. So we'll explain about the title once again. So this poem was written in the early 1920s, means this poem was written in 1927. Just keep in mind the date of the writing this poem, 1927. Don't forget it, because you will, you know, face different kinds of exams. So our exam will be in objective mode or subjective mode, we don't know exactly, so we have to prepare both. So what was the condition of America that time? So the time when the global social political economic condition was undergoing a transition. As you know that we have faced a world war first from the year 1914 up to the age of 1918, म्हणजे 1914 ते 1918 या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगामध्ये पहिलं महायुद्ध चाललेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक देशाची जी आर्थिक स्थिती आहे ती डबगायला आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ की 1920 नंतर प्रत्येक देश हा आपल्याला स्वतःला सावरण्यासाठी,
स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंज करण्यासाठी प्रयत्नशील होता. आणि त्यामुळं या ठिकाणी अनेक पोएटनी याच्याबद्दल कविता लिहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये ही सुद्धा कविता आपल्याला एक गायडन्स सारखी आहे, आपल्याला एक मार्गदर्शन करणारी आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो. त्यासाठीच कवींनी मॅक्स एम यांनी आपल्याला ही कविता लिहिलेली आहे ॲज अ गायडन्स. सो न्यू इन्व्हेन्शन्स, न्यू पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स अँड द इकॉनॉमिक क्योस टर्न मेन अनस्टेबल इन मेनी वेज. म्हणजे याचा अर्थ काय की आता 1920 नंतरची स्थिती काय झालेली होती की त्या ठिकाणी मॉडर्न एजला सुरुवात झालेली होती, आधुनिक युगाला सुरुवात झालेली होती. वेगळ्या प्रकारचे वेपन्स, वेगळ्या प्रकारचे साहित्य या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि त्यामध्ये संपूर्ण जगाची जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती पूर्णपणे काय झाली होती, टर्न्ड आउट झालेली होती. मीन्स व्हॉट हॅपन्स हिअर, देअर वॉज अ अनस्टेबल सिच्युएशन इन द होल वर्ल्ड. संपूर्ण जगामध्ये क्योटिक सिच्युएशन, अराजकता माजलेली होती आणि त्यामुळं काय झालेलं या ठिकाणी, त्याला प्रॉपर वेवर आणण्यासाठी, संपूर्ण जगाला एका व्यवस्थित व्यवस्थेमध्ये बसवण्यासाठी ही कविता लिहिली गेली आहे. सो द पोयम दस वर्क्स ॲज अन अँकर टू दिस क्योस. सो दिस इज वन काइंड ऑफ अँकर, मीन्स इट इज वन काइंड ऑफ गायडन्स टू द क्योटिक सिच्युएशन ऑफ द वर्ल्ड. ह्या संपूर्ण जगाची जी क्योटिक कंडिशन झालेली आहे, जी अराजकता माजलेली आहे, ती अराजकता कमी करण्यासाठी, डिक्रीज करण्यासाठी ही कविता लिहिली गेली आहे. सो इट इज अ डायडॅक्टिक पोयम. पा, डायडॅक्टिक पोयम म्हणजे काय असतात, डायडॅक्टिक पोयम, डायडॅक्टिक पोयम इज अ पोएट इज गाइडिंग टू द रीडर्स, मेकिंग द गायडन्स, प्रॉपर गायडन्स दॅट हिज अ रीडर, इफ ही रीड दॅट पोयम ही विल डेफिनेटली टेक सम थिंग्स फ्रॉम दॅट अँड ही विल फॉलो इन हिज ओन एक्सपिरियन्स, इन हिज ओन लाईफ. त्या गोष्टीचा अनुभव तो स्वतः जीवनामध्ये पाळू शकेल, या प्रकारची ही कविता आहे. म्हणून ही कविता डायडॅक्टिक पोयम आहे, इट इज अ वन काइंड ऑफ फॉर्म ऑफ गायडन्स. देन इट इज अ मॉरली इन्स्ट्रक्शनल पीस. मॉरली म्हणजे काय, नैतिकदृष्ट्या इन्स्ट्रक्शनल पीस आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही इथिक्स आपण पाळले पाहिजेत, काही चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजेत आणि ते जर आत्मसात केले तर आपण एक चांगले ह्युमन बीइंग बनवू शकतो. नेक्स्ट, इट अर्जेस द रीडर टू फाइंड पीस विद इन द सेल्फ. सो या ठिकाणी या कवितेचा संपूर्ण थीम काय, या ठिकाणी द पीस विद इन द सेल्फ म्हणजे काय, मनशांती ही सगळ्यात महत्वाची आहे. जर आपल्या मनामध्ये शांती नसेल, पीस नसेल, तर आपण कोणतंही काम सहजपणे करू शकणार नाही. जरी आपण या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी असू पण आपल्या मनामध्ये शांतता असेल तरी आपण व्यवस्थित प्रकारे काम करू शकतो. परंतु जरी संपूर्ण जग जरी शांत असलं पण आपल्या मनामध्ये काही गोंधळ असला, काही कन्फ्युजन असलं, काही दुःख असलं तर आपल्याला संपूर्ण जग हे दुःखमय भासतं किंवा संपूर्ण जग हे वेगळ्या प्रकारचं भासत असतं. सो आवर पीस ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बीइंग्स अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थीम विच वॉज द थीम ऑफ द पोयम. नाऊ अनदर इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस पोयम इज दॅट, आता या पोयमचं काही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, दिस पोयम इज नॉट इन अ पोएटिक फॉर्म. ही कविता पोएटिक फॉर्ममध्ये नाही आहे, कवितेच्या स्वरूपात नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राईम नाही आहे, रिदम नाही आहे. तुम्हाला माहिती आहे कवितेचे वैशिष्ट्य असतात की कवितेमध्ये राईम स्कीम असतो, टोन असतो, इंटोनेशन असतो आणि वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी काही फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले असतात, भाषा अलंकार वापरलेले असतात. परंतु ही कविता प्रोज टाईप आहे, जसं या ठिकाणी एखादं गद्य असतं, धडा असतो एखादा,
धड्यासारखीची कविता आहे, म्हणून या पोएमला या ठिकाणी प्रोज पोएम म्हटलेला आहे. सो यू कॅन राईट हिअर इट इज अ प्रोज पोएम. इट इज अ प्रोज पोएम. सो एक पोएम जी आहे ही प्रोज पोएम आहे, गद्य कविता आहे, ठीक आहे. आणि कारण याच्यामध्ये डायरेक्टली वाक्य दिलेले आहेत, पहा याच्यामध्ये सेंटेन्सेस दिलेले आहेत. खरं तर कवितेमध्ये काय असतात, स्टांजाज असतात. स्टांजाज म्हणजे काय, कडवे असतात. परंतु या कवितेमध्ये मात्र पॅराग्राफ दिलेले आहेत. जसं प्रोज मध्ये पॅराग्राफ असतात, पॅसेज असतात, त्याच प्रकारे या ठिकाणी कविता लिहिलेली आहे. त्यामुळे ही कविता बाकीच्या कवितांसारखी नाही, तर ही वेगळ्या प्रकारची कविता आहे. ही एक प्रोज पोयम आहे. सो इट इज इन द फॉर्म ऑफ स्पीच इन पॅराग्राफ्स. ही कविता स्पीच सारखी आहे, म्हणजे एखादा व्यक्ती बोलतो आहे आणि दुसरा व्यक्ती ऐकतो आहे, म्हणजे रीडर हा आपल्याला ऐकतो आहे, या पद्धतीनं ही कविता सांगितली. So the poem deals with themes like love, peace, satisfaction and happiness. म्हणजे या कवितेमध्ये चार महत्त्वाच्या थीम्स किंवा सब्जेक्ट्स हँडल केलेले आहेत. पहिला आहे पीस, शांतता. आणि ती कोणती शांतता आहे, अ पीस ऑफ माइंड, मनाची शांतता. ही अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या जीवनासाठी. सेकंड आहे लव. लव म्हणजे प्रेम. आता प्रेम म्हणजे याची या ठिकाणी तुम्ही फक्त एकच प्रेमाची वेगळ्या प्रकारे तुम्ही समजू नका. डोंट कन्सिडर दॅट लव इज ओनली फॉर दॅट थिंग ओनली. लव इज व्हेरी प्युअर इन इट्स फॉर्म. प्रेम अतिशय सुंदर आहे. आणि हे प्रेम आपण कुणावरती करावं, आपण देशावरती करू शकतो, आपल्या आईवडिलावर करू शकतो, ठीक आहे, आपल्या प्रेमिकेवर करू शकतो, किंवा आपल्या बहिणीवर भावावर आपण करू शकतो, किंवा आपल्या मातृभूमीवर आपण प्रेम करू शकतो. सो दिस कॉन्सेप्ट ऑफ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट. लव इज नथिंग बट द अफेक्शन फॉर समबडी. प्रेम काय नेमकं, एकमेकाबद्दल असलेली जी संवेदना आहे, एकमेकाबद्दल असलेलं दुःख आहे, एकमेकाबद्दल असलेला जो आनंद आहे, याच्याबद्दलची भावना म्हणजे प्रेम. सो प्रेमाचे सुद्धा कॉन्सेप्ट सांगितलेले आहे याच्यामध्ये. कवीने सांगितलेलं आहे की डोंट प्रिटेंड द लव. प्रेमाचा कधीही या ठिकाणी ढोंग करू नका. खऱ्या अर्थाने तुम्ही एखाद्याला प्रेम करलात तर मनातून करा, असं कवी सांगतात. नेक्स्ट थीम ऑफ द पोयम इज हॅपीनेस, आनंद. खरं तर हे अत्यंत जीवनाची एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा घटक आहे आपल्या जीवनामधला. आनंद घेणे आणि आनंद सेलिब्रेट करणे हे देखील महत्त्वाचं आहे. या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे, यू जस्ट एन्जॉय युअर अचीवमेंट्स, यू कॅन एन्जॉय युअर प्लॅन्स ऑल्सो. पहा, आपल्या जीवनामध्ये काही अचीवमेंट झालेलं असेल, काही आपण मिळवलेलं असेल, किंवा आपल्याला काही चांगलं यश मिळालेलं असेल, तर आपण ते सेलिब्रेट सुद्धा केलं पाहिजे. तर त्या काही जर तुम्ही करत नसाल तर त्या जीवनाला काही एक अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन इज ऑल्सो वन काइंड ऑफ थीम इन दिस पोयम. समाधान असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट काय आहे या ठिकाणी महत्त्वाची, कारण आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय, सॅटिस्फॅक्शन आहे. सो आपल्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे याच्याविषयीची ही पोयम आहे. म्हणजे या पोयमचं किती महत्त्व असेल हे तुम्ही जाणू शकता. तर आजच्या तासामध्ये आपण काय केलेलं आहे, ह्याच्याविषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. या कवितेचे जे काही रायटर आहेत, मॅक्स इहरमॅन, यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण या कवितेचं टायटल डेसिडेटा याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिलेली आहे. आपण उद्याच्या म्हणजेच नेक्स्ट डेला आपण पुढच्या तासामध्ये या ठिकाणी काय करणार आहोत, याच्या कवितेचं ओरिजिनल टेक्स्ट आपण सोबतच या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण
नेक्स्ट पीरियड आपण भेटूया. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय व्हिडिओ.